शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये। चंदन शेती लाखात नाही कोटीत कमवा। होय शेतकरी मित्रांनो, ऐकायला थोडंसं वेगळं असेल, थोडंसं आवाजही वाटत असेल, परंतु हे विधान माझं नक्कीच खरं ठरू शकतं। कसं काय ठरू शकतं, चला तर पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खास करून सांगतो की बरेच शेतकरी बरेच वेगवेगळी नवीन नवीन पिके आपल्या शेतामध्ये लावत असतात आणि एक नवीन प्रयोग त्या ठिकाणी करून पाहत असतात, परंतु कीड रोग असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, मार्केटमध्ये रेट उपलब्ध नसतील, त्याच्यामुळं बऱ्याच वेळा त्यांना निराशेला सामोरं जावं लागतं। परंतु यालाच एक उत्तम पर्याय म्हणून बरेच शेतकरी आता चंदन शेतीकडे वळत आहेत। थोडासा वेळ लागतो, तुम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो, थोडेसे पेशन्स ठेवावं लागतात, परंतु मार्केटमध्ये शाश्वत रेट मी तुम्हाला सांगतो प्रति किलो त्या ठिकाणी चंदनाचा 10 ते 12 हजार रुपये आहे। आणि एक जरी झाड लावलं तरी लाखोंचा नफा तुम्ही मिळवू शकता, परंतु तुम्हाला याचा थोडासा अभ्यास करावा लागेल, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि मग चंदन शेतीकडे वळावं लागेल। बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला होता की चंदन शेती खरंच होऊ शकते का, सरकार याला काय नेमकं प्राधान्य देतंय आणि ह्याचं मार्केट कुठं उपलब्ध आहे। याच सर्व प्रश्नांची उकल आपण या ठिकाणी करणार आहोत आणि तुमच्या चंदन शेतीचा आर्थिक ताळेबंद नेमका काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर हा विषय आवडत असेल, याच्यामध्ये तुमची रुची असेल, तर नक्कीच माझी तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। तर विषय समजून घेताना सर्वात अगोदर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की याची लागवड नेमकी कोणत्या हंगामामध्ये केली जाते। हंगाम जर आपण पाहिला तर नक्की जून, जुलै, ऑगस्टमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता। पावसाबरोबर लागवड नक्कीच त्या ठिकाणी फायद्याची ठरू शकते। कोणकोणत्या जाती आहेत चंदनाच्या? पांढरं चंदन आहे, चंदन, अभय, श्रीखंड, आनंददायी चंदन, अशा वेगवेगळ्या सुधारित जाती तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। आपल्याकडे बऱ्याच वेळा आणि मोठ्या प्रमाणावरती पांढऱ्या चंदनाची लागवड केली जाते। आता सोबतच तिसरा प्रश्न शेतकरी मित्रांसोबत येतो की याची रोपे आम्हाला कुठं मिळणार आहेत। तुम्हाला जर रोपांची उपलब्धता होत नसेल तर नक्कीच तुम्ही थोडंसं नजीकच्या नर्सरीमध्ये जाऊन विचारणा करू शकता याची रोपे कुठं मिळतात, आणि तिथं देखील मिळत नसेल तर शाश्वत रोपे तुम्हाला केंद्र सरकारच्या वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी संस्था, एक बँगलोरला ही संस्था आहे, त्या संस्थेमध्ये नक्कीच तुम्हाला रोपे मिळतील। गुगलवरती तुम्ही यूट्यूबवरती याची माहिती घेऊ शकता। तुम्हाला जर त्याचा संपर्क क्रमांक वगैरे लागत असेल तर तो देखील सांगा, आम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तो देखील तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। चौथा प्रश्न येतो की रोपांची नेमकी किंमत किती आहे। तर नक्कीच रोपे थोडीशी महाग आहेत, प्रति रोपाला तुम्हाला त्या ठिकाणी 500 ते 600 रुपये मोजावे लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण जाती पाहिल्या, हंगाम पाहिला, रोपांची किंमत पाहिली, उपलब्धता पाहिली, आता लागवड कशा प्रकारे केली जाते। लागवड करायची असल्यास तुम्ही 6 ते 8 महिन्याची चांगली निरोगी त्या ठिकाणी रोपे, चांगल्या प्रकारे वाढ झालेली रोपे निवडून लागवडीसाठी वापरू शकता। लागवड करताना तुम्हाला 16 बाय 12 फुटावर याची लागवड करायची आहे, म्हणजे 2 ओळीमधील अंतर 16 फूट आणि 2 रोपामधील अंतर तुम्हाला 12 फूट ठेवायचे आहे। अशी जर तुम्ही लागवड केली तर मला वाटतं 375 रोपे तुमची प्रति एकरामध्ये त्या ठिकाणी बसणार आहेत। परंतु तुम्हाला लागवड करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, चंदनाची लागवड करतानाच तुम्हाला चंदनाच्या रोपाजवळ एका यजमान वृक्षाची रोपाची लागवड देखील करायची आहे। यजमान वृक्ष म्हणजे काय, तुम्हाला तर चंदन माहीत आहे, तुम्ही जर एकटं चंदन लावलं चंदन मरून जाणार आहे। चंदनाची मुळं दुसरे यजमान वृक्षाच्या मुळाच्या त्या ठिकाणी सानिध्यात जगत असतात, म्हणजे त्यांच्या मुळाद्वारे जे काही खेचलेले अन्नद्रव्य आहेत, खतं आहेत, पाणी आहे, ती चंदनाची मुळं शोषून घेत असतात। तर म्हणजे आपण याला एक प्रकारे परजीवी वनस्पती म्हणू शकतो। तर यासाठी तुम्हाला यजमान वृक्षाची लागवड करायची आहे। आता ही यजमान प्लांट म्हणजे आपण ज्याला होस्ट प्लांट म्हणतो, ही कोणकोणती आहेत, तर साग, साडदा, लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाबूळ असेल, सुबाबूळ असेल, रामफळ असेल, डाळिंब असेल, अशा वेगवेगळ्या यजमान वृक्षाची तुम्ही लागवड चंदनाच्या प्लॉटमध्ये करू शकतात। काही कालांतराने ती यजमान वृक्ष मरून जातात, परंतु त्यांच्या मुळांवरती तुमचं चंदन अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी उगवून येऊ शकतं। आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की सरकार नेमकं काय मदत करतंय, सरकार आम्हाला चंदन लागवडीसाठी काही अनुदान वगैरे देतंय का।
हो शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चंदनाची लागवड करत असाल, त्याचं जर रजिस्ट्रेशन तुम्ही केलं असेल, सातबाऱ्यावरती नोंद केली असेल आणि तुम्ही जर अनुदानासाठी फाईल त्या ठिकाणी लॉग इन केली असेल, तर जवळजवळ 100% तुम्हाला अनुदान चंदन शेतीवरती मिळू शकतं. मला वाटतं त्या ठिकाणी सरकारची एक योजना देखील आहे, चंदन कन्या म्हणून एक योजना सुरू झालेली आहे, त्याची देखील माहिती तुम्हाला गुगलवरती सहजरित्या मिळून जाईल. अशा प्रकारे अतिशय कमी खर्चामध्ये, अतिशय कमी खत व्यवस्थापनामध्ये, मोजक्या पाण्यामध्ये तुम्ही चंदनाची शेती करू शकता. केली चंदनाची शेती तर किती फायदा होणार आहे, किती वर्ष तुम्हाला वाट बघावी लागणार आहे तुमच्या नफ्यासाठी. चला तर आर्थिक गणित समजून घेऊया. आर्थिक गणितामध्ये एका झाडा चंदनामध्ये 15 वर्षानंतर जवळजवळ तुम्हाला 10 ते 15 किलोचा गाभा मिळू शकतो. आणि याचं जर गणित आपण पाहिलं तर एका एकरामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत समजा 350 झाडापैकी 250 झाडं जगली, आणि 250 झाडामध्ये जर आपण प्रति झाड 15 किलोचा गाभा जर पकडला तर जवळजवळ 3750 किलो गाभा तुम्हाला प्रति एकरामधून मिळणार आहे. आणि याचा रेट जर आपण पाहिला तर कमीत कमी 14,000 रुपये प्रति किलो असा तुम्हाला भाव मार्केटमध्ये मिळणार आहे. आणि याच्यापासून प्रति एकरामध्ये 1 एकर चंदन लागवडीनंतर 15 वर्षानंतर तुम्हाला 5,52,00,000 रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हणलं होतं की लाखात नाही कोटीत कमवा, तर हे विधान नक्कीच बरोबर आहे, परंतु थोडंसं अभ्यासपूर्ण शेती करणं गरजेचं आहे. आणि याचसाठी मी हा प्रयत्न केला होता की एका छोट्या व्हिडिओमधून मी तुम्हाला चंदन शेतीची सर्व माहिती सांगेन. दिलेली माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरला का, किंवा तुमच्या मनामध्ये चंदन शेतीबद्दल आणखीन काही त्या ठिकाणी शंका आहेत, तर बिनधास्तपणे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक शंका आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी त्या ठिकाणी बांधलेला आहे. तर या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवशी नवीन विषयासह. तूर्तास चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर देखील करा. धन्यवाद.